त्यामुळे पालकांनी संघटित झालं पाहिजे, पालकांनी विचारी झालं पाहिजे, पालकांनी बसून विचार करायला लागलं पाहिजे. पण पालकाला आपलं एक मूल हे सर्वस्व त्याच्या पलीकडे बघायचंच नाही. पालक आजही कॉम्पिटिशनचा विचार करतात, स्पर्धेचा. अरे आज तुमच्या मुलाला जर काय शिकायचं असेल तर टीमवर्क शिकायचं आहे, त्याला टीममध्येच काम करायचं आहे. याच्या पुढे त्याला जीवन कौशल्य शिकायची आहेत, लाईफ स्किल्स. ती जीवन कौशल्य म्हणजे काय? की मला तुमच्यासोबत जुळून घेता आलं पाहिजे, मला माझ्या मनावर ताबा ठेवता आला पाहिजे, मला समस्या समजून घेता आली पाहिजे, हां, आणि ती सोडवता आली पाहिजे आणि निर्णय घेता आला पाहिजे. ही जीवन कौशल्य आहे. आता आजच्या या सगळ्या आपलं जे शिक्षण चाललं आहे याच्यात यांचा विचार होतो का? कसा होणार? तुम्ही जेव्हा अनुभव फक्त बसायचाच देणार, मुलांनी बसावं कृती नाही, मग मुलं बसायलाच शिकणं, मुलांचा मेंदू शिकणार बसणंच उत्तम, बैठं कामच चांगलं. अरे पण ती कामं तुमची सगळी घेतो आहे ना कम्प्युटर, तुम्हाला कुठली कामं मिळणार? हे याचा विचार कोणी करायचा? पालक, शिक्षक, संस्थाचालक आणि शासन जर याचा विचार करणार नसेल तर फक्त आमच्यावर शिक्के मारून नाही होणार, तो काहीतरी बोलतो, हां, तो उलटंच बोलतो हे म्हणणं सोपं. अरे पण ते उलटं आहे, याचा अर्थ तुम्ही जे काही करताय त्याला दुसरी बाजू आहे असाच होतो ना. मग ते बघून घ्या एकदा काय आहे ते. आम्ही चुकीचं सांगत असू तर तुम्ही मान्य का केलं तुमचं हे आम्ही करतो म्हणून? आमच्या मागण्या साध्या होत्या. एक, स्वायत्त बालशिक्षण मंडळ करा 3 ते 8 या वयोगटासाठी. आणि दुसरं, 3 वर्षांवर मूल जेव्हा कुठल्याही बालविकास केंद्रात जाणार असेल त्याच्या आधी दोन्ही पालकांना, आई आणि वडील यांना प्रशिक्षण सक्तीचं करा. कसलं प्रशिक्षण? मूल शिकतं कसं याचं प्रशिक्षण त्यांना पाहिजे. कारण त्यांना माहीत नाही की मेंदूमध्ये, म्हणजे मेंदू संशोधन कुठे पोचलं आहे. मेंदू हा शिकण्याचा अवयव आहे, आणि काय केलं तर मेंदूला उपयोग होतो, काय केलं तर मेंदूला धोका तयार होतो हेच त्यांना माहिती नाही आहे. आणि त्यामुळे मग त्या मुलाचं शिकणं होणार कसं? म्हणून ते सांगतात पहिल्या दिवशी, त्याला लिहायला शिकवा, त्याला वाचायला शिकवा. आता त्याचं हे काहीच तयार झालेलं नसतं, त्यामुळे मेंदू एकच शिकतो, लिहिणं हे वाईट आहे, लिहिणं हे वेदनादायी आहे, कारण त्याला वेदना होता तशी पेन्सिल पकडताना. आता हे जर तुम्ही समजूनच घेणार नसाल मग तुम्ही ठरवायचं तुमचे सल्लागार कोण, हां, आणि तुमचे करते धरते कोणते. हे जर निर्णय असतील तुमचे तर तुम्ही मुलांचं आयुष्य वापरू नये, पण तुम्ही मुलांचं आयुष्य बर्बाद करताय. एकतर मी म्हणजे एकूणच आर्थिक बाजूचा अभ्यास फारसा केलेला नाही, पण शेवटी जर शिक्षणात गुंतवणूक केली असेल तर त्याचा परतावा मिळाला पाहिजे अशी संशोधनं आहेत. आणि याच्यातलं एक नोबेल पारितोषिक मिळालेल्या अर्थशास्त्रज्ञानं केलेलं संशोधन असं आहे की तुम्ही योग्य बालशिक्षणावर जी गुंतवणूक कराल तिचा परतावा म्हणजे रिटर्न्स 17 पट मिळतात, हां, किंवा 17% धरा. आज 17% तुमच्या ठेवीवर व्याज कोण देतं? आहे का 17% देणारं कोणी? जे फसवणूक करणारे आहेत ते सोडून, हां, जे तुमचं बुडवतात सगळं घेतात आणि ते सोडून 17% परतावा कुठे मिळेल? म्हणजे अगदी बाजाराच्याच दृष्टीने हिशेब केला तरी आज बालशिक्षणात गुंतवणूक केली पाहिजे, पायाभूत शिक्षणात. ती करायची आमची तयारी नाही आहे. हां, तुम्ही 1.5 कोटीची गोष्ट सांगता, 1.5 कोटी खर्च होतो बालवाड्यांच्या भाड्यावर, लाज वाटली पाहिजे तुम्हाला सांगायला. 60 वर्षानंतर जर बारवाड्या भाड्याच्या खोलीत असतील तर हा सरकारचा पराभव आहे, सरकार कुठलीही असू दे. तुम्ही जेव्हा सांगता की आम्ही सगळं कल्याण करतो, हे त्या मुलांचं काय कल्याण आहे? अरे तुमची बालवाडी, तिला एकच खोली, तिचं छप्पर कधी पडेल ते माहीत नाही, ते गळतं, तिथे दड लाईट नाही, आणि ते भाडं भरायला त्या बाईला आपल्या जे काही तुटपुंज मानधन मिळतं त्यातनं पैसे द्यावे लागतात. ही सरकारची नामुष्की नाही आहे का? सरकारला लाज वाटायला पाहिजे की माझ्या अंगणवाडी सेविकेला तिच्या मानधनातनं भाडं का भरावं लागावं? मग महिला बाल कल्याण खातं कोणाचं कल्याण करत आहे? आता शिक्षण खात्याकडे आलं ना ते, मग शिक्षण खात्याने विचार करावा. तुम्ही जेव्हा 25 आणि 30 किलोमीटरवर मुलांना बसेस देता, जा तिकडे दुसऱ्या तालुक्यात जा,
शिकायला, जणू काही तुझा तालुका सगळा ओस पडला आहे. हे कोणाचं काम आहे? लोकांनी मागितलं होतं का? पण तुम्हाला पैसे संपवायचे होते ना. म्हणजे ही जी निवडणूक ते निवडणूक ही दृष्टी आहे ना, ती ही आहे.